आणि आज पुन्हा एकदा मी चॅलेंज देते त्यांना, घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना, कारण मला ते इतरांकडून उत्तर अपेक्षितच नाही आहे. ज्यांना ह्या विषयावर काही माहिती नाही त्यांनी बोलूच नाही, त्यांच्याकडून उत्तर अपेक्षितच नाही आहे. आपल्याला आठवत असेल की वेदांत फॉक्सकॉनची जेव्हा माहिती मी आपल्याला देत होतो तेव्हा मला वाटतं 11 की 12 सप्टेंबरच्या आसपास ह्याच वर्षाच्या, तेव्हा मला ट्विटरवरनं आणि अनिल वर्गवाल साहेबांनी जेव्हा ट्विट केलं तेव्हा कळलं की वेदांत फॉक्सकॉन हे आपल्या राज्यातून बाजूच्या राज्यात गेलेले, गुजरातमध्ये गेलेले. आता वेदांत फॉक्सकॉन गुजरातमध्ये जाओ, कुठच्याही दुसऱ्या राज्यात जाओ, तिथे जाण्याचं दुःख नाही, पण त्यावेळी देखील मी सांगितलेलं की जो प्रकल्प 100% महाराष्ट्रात येणार होता, जो प्रकल्प आपल्याकडे हमखासपणे येणार होता, ज्या प्रकल्पामुळे आपल्याकडे 1 लाख रोजगार निर्माण होऊ शकत होता, तो प्रकल्प जेव्हा ऐन वेळेला पलीकडच्या राज्यात जातो, मग ते निवडणुकीसाठी असेल, काही वेगळ्या कारणांसाठी असेल, पण आपल्यापेक्षा थोड्या एका कमी विकसित MIDC सारखं एक विकसित आणि मग दुसरीकडे जेव्हा जातो कमी विकसित क्षेत्रात जातो, तेव्हा त्या उद्योगाला पण त्रास होतो. जो प्रकल्प 2-3 वर्षात सुरू होऊ शकतो त्याला 1-7 वर्ष लागतात. हे सगळं जरी सत्य परिस्थिती असली तरी ह्याच प्रकल्पाबद्दल आपल्याला आठवत असेल घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत जाहीर केलेलं 26 तारखेला की 4 लाख कोटी घेऊन वेदांत फॉक्सकॉन येणार आहे. MIDC च्या जर्नलमध्ये आलेलं 1 लाख कोटी घेऊन येणार आहे. उपमुख्यमंत्री महोदयांनी देखील ह्याच्याबद्दल ट्विट केलेलं, बैठका घेतलेल्या, हे सगळं जरी झालं असेल तरी जेव्हा आम्ही हा विषय जेव्हा काढला, लोकांसमोर आणला, त्या मिनिटाला आमच्यावर आरोप झाले, आमच्यावर टीका झाली आणि आम्ही खोटं बोलतोय असं आम्हाला सांगितलं गेलं. खोटं काय बोलत होतो हे सांगितलं गेलं जनतेला की हा प्रकल्प महाविकास आघाडी सरकारच्याच काळात पलीकडच्या राज्यात गेलेला, हा प्रकल्प मागच्याच सप्टेंबरमध्ये आपल्या राज्यातून निघून गेलेला, हा प्रकल्प आपल्या राज्यात येणारच नव्हता, हा प्रकल्प आपल्याकडे तयार काही जे काय आपण कामं करायची असतात, जो एक बेस बनवायचा असतो प्रकल्प आणायला, तो केलाच नव्हता. हे सगळं जर खरं असेल तर मध्यंतरीच्या काळात खरं तर मी कौतुक केलेलं त्या व्यक्तीचं की ज्या व्यक्तीला 2 की 3 तासामध्ये RTA ला उत्तर आलेलं, हे आपल्याला पण माहिती असेल, 2 की 3 तासात RTA ला उत्तर आलेलं देशात हे कदाचित पहिलं उदाहरण असेल. मग आम्ही पण RTA टाकली, आम्ही पण विचार केला की चला अजून थोडं सत्य शोधून काढूया. त्यावेळेला RTA टाकली आम्ही, RTI मला वाटतं 29/9/2022 टाकली, ते त्याचं उत्तर आम्हाला आलं 7/11/2022, साधारण 1.5 महिन्यानंतर आम्हाला उत्तर आलेलं आहे. पण मी आपल्याला त्यावेळी देखील सांगितलेलं की हा प्रकल्प वेदांत फॉक्सकॉनचा प्रकल्प 100% काय 1000% हा महाराष्ट्रात येणारच होता आणि हा प्रकल्प पलीकडे दुसऱ्या राज्यात गेला कसा हा एक मोठा विषय होतो. पण हे प्रकल्प मी जसं तुम्हाला सांगतो की 100% काय 1000% येणार होता ह्याचा पुरावा आज मी आपल्याकडे आणलेला आहे. कारण जर हा महाविकास आघाडी सरकारच्याच काळी पलीकडे गेला असेल किंवा त्यांना वाटलं असेल महाराष्ट्र आम्हाला महाराष्ट्रात यायचंच नाही आहे, मग ह्या स्टेजपर्यंत कसं पोचलं, का पोचलं, जे आज मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे. माझ्या हातात एक पत्र आलेलं आहे, ते पत्र आहे 5 सप्टेंबर 2022, 5 सप्टेंबर 2022 हे लिहिलेलं आहे MIDC, तत्कालीन MIDC CEO त्यांनी पत्र लिहिलेलं आहे आणि हे पत्र आहे डिअर श्री अगरवालजी, म्हणजे अनिल अगरवाल साहेब जे वेदांत फॉक्सकॉनचे चेअरमन आहेत. सब्जेक्ट इन्व्हिटेशन टू मुंबई महाराष्ट्र फॉर साइनिंग MOU बिटवीन MIDC अँड वेदांता लिमिटेड. ह्याचा अर्थ काय होतो, MOU साइनिंगपर्यंत एखादी कंपनी जेव्हा येते किंवा एखादं राज्य जेव्हा येतं म्हणजे सगळी बोलणी झालेली असतात, जागा निश्चित झालेली असते, सगळं काही होऊन पुढे पुढचा टप्पा काय असतो तर MOU साईन करणं, त्याच्या पुढचा टप्पा काय असतो कॅबिनेटची मंजुरी घेणं. पण तुम्ही हे बघा, मी हे सतत सांगत आलेलो आहे की हे खोके सरकार जे आहे हे खोटे सरकार आहे, सतत खोटं बोलत आलेली आहे, आश्वासनं देत आलेली आहे. म्हणजे तुम्ही दहीहंडीची आमची पथकं असतील त्यांना पण खोटं आश्वासन दिलं की आम्ही इन्शुरन्स देऊ, आम्ही खेळाचा दर्जा देऊ, पण हे सगळं न होता तसंच आश्वासन एक खोटं हे आम्हाला दिलेलं, हाऊसमध्ये देखील सांगितलेलं आणि नंतर सांगितलं असं झालंच नाही, तो मी नव्हेच. पण आज बघा हे पत्र मी तुम्हाला वाचून दाखवतो आणि मग पुन्हा मराठीत देखील सांगणार आहे. हे पत्र असं आहे, सब्जेक्ट इन्व्हिटेशन टू मुंबई महाराष्ट्र फॉर साइनिंग MOU बिटवीन MIDC अँड वेदांता लिमिटेड. वॉर्मेस्ट ग्रीटिंग्स फ्रॉम महाराष्ट्र इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र. इन रेफरन्स टू इन्व्हिटेशन लेटर शेअर्ड बाय महाराष्ट्रज ऑनरेबल चीफ मिनिस्टर श्री एकनाथ शिंदे ऑन 26 जुलै 2022 अँड टू सबसिक्वेंट इन पर्सन मीटिंग ऑन 29 ऑगस्ट 2022 विथ महाराष्ट्रज ऑनरेबल डेप्युटी चीफ मिनिस्टर श्री देवेंद्र फडणवीस, वी आर हॅपी टू एक्सटेंड द करंट ऑफर अंडर कन्सिडरेशन फॉर वेदांतास फॅब सिटी ॲज मेन्शन्ड बिलो. मग त्यांनी त्याचे जे काही ऑफर आहे, मग अट्रॅक्टिव्ह कॅपिटल सबसिडी असेल, बेस्ट इन क्लास पॉवर सप्लाय ॲट रिझनेबल रेट असेल, रोबस्ट लँड सबसिडी ॲट तळेगाव फेज 4 पुणे, वन ऑफ
साऊथ एशियाज मोस्ट प्रेमियर इन्व्हेस्टमेंट डेस्टिनेशन असेल, अश्युरन्स ऑफ सबसिडाइज चार्जेस असेल, हे सगळं होऊन शेवटचं परत दोन पॅरेग्राफ महत्त्वाचे आहेत. इन ऑर्डर टू मूव फॉरवर्ड आय इन्व्हाइट यू अँड युअर टीम फ्रॉम वेदांता फॉक्सकॉन अँड अव्हान स्ट्रेट टू इंडिकेट अ कन्व्हिनियंट टाईम अँड डेट फॉर अन एम ओ यू सायनिंग सेरेमनी इन मुंबई फॉलोड बाय अ शॉर्ट जॉईंट प्रेस कॉन्फरन्स. तुम्हाला आलेलं का इन्व्हाइट प्रेस कॉन्फरन्सचं? नाही आलं, कारण ही एम ओ यू सेरेमनी झालीच नाही. त्याच्यात पुढे लिहिलं आहे की द इव्हेंट विल फीचर द हायेस्ट डिसिजन मेकर्स फ्रॉम द पॉलिटिकल अँड स्टेट लीडरशिप इन द स्टेट अँड वी बिलीव इज अन इसेन्शियल नेक्स्ट स्टेप इन एन्शोरिंग अ सीमलेस कॅबिनेट अप्रुव्हल. वी ऑल्सो बिलीव द एम ओ यू विल फॉर्म अ स्ट्रॉंग बेसिस फॉर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया टू फेवरेबली अप्रूव द प्रोजेक्ट. आय लुक फॉरवर्ड टू युअर अर्लिएस्ट कन्फर्मेशन अँड लुकिंग फॉरवर्ड टू मीट यू विथ वॉर्म रिगार्ड्स. आता हे जे पत्र आहे हे मी त्यावेळी दोन तीनदा आपल्यासमोर आणलेलं सांगत होतो, पण माझ्याकडे हे पत्र त्यावेळी हातात नव्हतं. पण मला हे त्याच हे जे खोके सरकार आहे त्याच्यात आमचे पण काही अजूनही असे लोक आहेत जे पर्याय नसल्यामुळे तिथे बसलेले, त्याच लोकांनी आम्हाला सांगितलं हे की असं असं झालेलं. पण ह्याच्यात दोन तीन महत्त्वाचे मुद्दे असे आहेत. एक, पहिली गोष्ट म्हणजे 26 जुलैचं तर आपल्या सर्वांना माहिती आहे ते मंत्रालयाचंच बैठक झालेली, पण ही जी दुसरी बैठक ह्या पत्रात लिहिली आहे 29 ऑगस्ट 2022 देवेंद्र फडणवीस साहेबांबरोबर, ही बैठक कुठे होती, कशाबद्दल होती, ती ह्याच राज्यात वेदांता फॉक्सकॉन ठेवण्यासाठी होती की गुजरातमध्ये पाठवण्यासाठी होती, ह्या बैठकीबद्दल घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना माहिती होतं का, त्यांना सांगितलं गेलं होतं का, त्यांना ब्रीफ केलं होतं का, हे दोन तीन महत्त्वाचे जसे प्रश्न आहेत. तसा दुसरा महत्त्वाचा प्रश्न आहे की जेव्हा सांगितलं जातं की वेदांता फॉक्सकॉन हा प्रकल्प आमच्या महाराष्ट्रात येणारच नव्हता, हा प्रकल्प महाविकास आघाडी सरकारनेच बाहेर पळवला होता, हा प्रकल्प आधीच निघून गेलेला, हे सगळं झाल्यानंतर जर हा प्रकल्प येणारच नव्हता मग हे पत्र एम ओ यू सायनिंग सेरेमनीसाठी पाठवलंच कसं, हा मोठा विषय आज बनतो. आणि म्हणून खोटं आमचे उद्योगमंत्री बोलत आहेत का, खोटं आमचे उपमुख्यमंत्री बोलत आहेत का, घटनाबाह्य मुख्यमंत्री तर बोलतच नाही, जणू काही माहितीच नाही आहे. आणि आज पुन्हा एकदा मी चॅलेंज देते त्यांना, घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना, कारण मला ते इतरांकडून उत्तर अपेक्षितच नाही आहे. ज्यांना ह्या विषयावर काही माहिती नाही त्यांनी बोलूच नाही, त्यांच्याकडून उत्तर अपेक्षितच नाही आहे. कारण ते गोंधळ काय करतात, फॉक्सकॉन आणि वेदांता फॉक्सकॉन, मग इथे जाणार की तिथे जाणार, ह्याचं जायचंच नाही मला. मला थेट मी आज पुन्हा एकदा चॅलेंज देते घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना की मीडियासमोर त्यांनी माझ्यासोबत 1-on-1 डिबेट करावं की वेदांता फॉक्सकॉन असेल, मेडिकल डिव्हाइस पार्क असेल, बल्क ड्रग पार्क असेल, रिन्युएबल एनर्जी इक्विपमेंट पार्क असेल, हे सगळे आपल्या राज्यातून गेलंच कसं, ह्याच्यावर चॅलेंज करावं.